इथेच थांबूया. असं सगळ्या सोशल लेक्चर असतात. खूप छान आहे ना ग. खूप छान आहे. कन्व्हिनियंट आहे. बर सर, येते आता मी. केमिस्ट्रीचं लेक्चर सुरू होईल धाबुकडे सरांचं. धाबुकडे सरांचं? केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहे आणि धाबुकडे सर पण आहे. रेग्युलर टीचिंग साठी पवार सर आणि कोचिंग साठी एक्सपर्ट म्हणून धाबुकडे सर. धाबुकडे सर हे आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते MCQ, JEE, NEET वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात. इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे दोन शिक्षक. दिस इज नॉट फेअर. अग मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स ला ऍडमिशन. मग तूही होशील आणखी फेअर. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. नमस्कार, मी विजस ठोंबरे. आपण पाहताय वज्रधारी न्यूज. व्याजाचे पैसे भरा नाहीतर आटपाडीत पाटलाच्या वाड्यावर नेऊन मारू, खासगी सावकारांची दमदाटी. खरसुंडी परिसरात खासगी सावकारांचा धुमाकूळ. आमच्या व्याजाचे पैसे द्या नाहीतर आटपाडीत पाटलाच्या वाड्यावर नेऊन मारू, पैसे नसतील तर तुमची बाईल आणून द्या, अशा धमक्या खासगी सावकार खरसुंडी परिसरातील लोकांना देत आहेत. आटपाडी तालुक्यातील खरसुंडी परिसरात खासगी सावकारीला ऊत आला आहे. व्याजापोटी लोक बर्बाद झालेले आहेत. खासगी सावकार लोकांच्याकडून प्रचंड पैसे व्याजापोटी उकळत आहेत. अनेकांनी जमिनी विकून सावकारांची कर्जे भागवली तरी भागेनात अशी स्थिती आहे. सावकारांच्या छळाला कंटाळून काही जण आत्महत्या करण्याचा विचार करत आहेत. परवा मयूर भांगे नावाच्या शेतकऱ्याने सावकाराच्या छळाला कंटाळून विष पिण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या पत्नीने आणि वडिलांनी त्यांना वाचवले. खरसुंडी परिसरात शेकडो लोक खासगी सावकारांच्या जाचाने त्रस्त आहेत. करगणी येथील महिला सावकाराची दहशत जोरात आहे. ती तर पैसे नाहीत तर बाईल आणून दे अशीच धमकी देत आहे. पैसे उकळताना दाम तिप्पट दाम चौपट उकळते आहे. अवघ्या 5 महिन्यात दुप्पट तिप्पट पैसे काढले जात आहेत. एखादा हप्ता मागे पुढे झाला तर अतिशय अश्लील शिव्या दिल्या जातात, मारहाण करण्याच्या धमक्या दिल्या जातात. पैसे भरा नाहीतर आटपाडीत पाटलाच्या वाड्यावर नेऊन मारू, अशा धमक्या दिल्या जात आहेत. खासगी सावकारीचा फास गळ्यात अडकलेले अनेक लोक या परिसरात आहेत. सावकारांच्या छळाला वैतागलेले लोक प्रचंड दहशतीखाली जगत आहेत. आटपाडी तालुक्यात व खरसुंडी परिसरात इतकी सावकारी बोकाळलेली असताना पोलीस प्रशासन झोपा काढते का, हा प्रश्न पडतो आहे. हे खासगी सावकार कुणी पोचले आहेत, यांना कुणाचे पाठबळ मिळते आहे? ज्याच्या वाड्यावर नेऊन मारण्याची धमकी दिली जाते तो आटपाडीचा पाटील नेमका कोण आहे? पोलिसांनी या पाटलाचा व खासगी सावकारांचाही बंदोबस्त करावा अशी मागणी सावकारांच्या छळाला वैतागलेल्या लोकांच्याकडून होत आहे. दरम्यान वज्रधारीची टीम खरसुंडीत दाखल झाल्याची माहिती मिळताच उन्मत्त झालेल्या खासगी सावकारांनी मिटवा मिटवीला सुरुवात केली आहे. व्याजासाठी लोकांना त्रस्त करणाऱ्या, जमिनी विकायला भाग पाडणाऱ्या या सावकारांनी लोकांची कर्जे माफ केल्याची चर्चा आहे. गेले 2 दिवस सावकार मंडळी बैठकांवर बैठक्या घेत असून आम्ही कर्जे माफ करतो पण विषय मिटवून घ्या असे आवाहन करू लागल्याचे समजते. नमस्कार, आज आपण आटपाडी तालुक्यातील खरसुंडी या गावात आलोत. इथं खासगी सावकारांचा प्रचंड विळखा आहे. इथल्या शेकडो लोकांना खासगी सावकारांनी पिडलंय. जवळजवळ दुप्पट चौपट रक्कम या लोकांच्याकडून उकळे. गोरगरीब कष्ट करणारी जनता, दिवसभर रानात घाम घालणारी जनता, त्यांच्या पैशावर ही पोसलेली सावकारांची टोळी इथं प्रचंड मस्तावलेली आणि माजलेली आहे. एका माणसाकडून 3 लाखाचे 10-10 लाख रुपयांनी उकळलेत. या सावकारीच्या छळाला त्रस्त झालेले, रात्री आणि औषध पिले, त्यांना त्यांच्या वडिलांनी आणि भावानी वाचवले. आपण किरण भांगे म्हणून मयूर भांगे आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करतोय. काय झालं, म्हणजे किती पैसे तुम्ही घेतले त्यांच्याकडून? 3.5 लाख रुपये. आणि आत्तापर्यंत भरले किती पैसे? त्याचे 9 लाख रुपये. 9 लाख रुपये. अजून ते किती मागतायत तुम्हाला? अजून आता 8.5 लाख रुपये मुद्दल आहे म्हणतात. अजून 8.5 लाख रुपये मागतायत. मग तुम्ही रात्री विष पिलता? प्यायला लागलो होतो तोपर्यंत आमची मंडळी उठली. लहान मुलं उठल्यामुळं मंडळीनं ते औषध बाटली बघून वरडायला लागल्यानंतर भाव दरवाजा उघडून आला. भावानी वडिलांनी ती बाटली हिसकावून घेऊन औषध ओतून टाकली. तुम्ही का प्यायला लागलो होतो? म्हणजे मला ही लोकांचं, आता मी माझी जमीन पहिली एक एकर विकलेली आहे. आता अजून 1 एकर विकून हे लोकांचे पैसे भागवणार आहे. व्यवहार झाला आहे पण अजून कागद झालेला नाही, त्यामुळे मला पैसे काही मिळाले नाहीत. पैसे मी त्याच्यानी देतो म्हणले. तुम्हाला ते शिव्या घालतात, धमक्या देतात, घरी येतात, तिथे शिवी गाळ करतात. काय बोलतात? आई वर्ग शिव्या देतात ती, असं तसं काय म्हणतील. तुझी मंडळी इकडे आणून ठेव, आमकं कर, तुझी आई आणून ठेव. मावशी गेलेत ना भांडून. काय म्हणले काल?
काय नाही, आमच्या आम्हाला पैसे टाका. बर, आमच्या आम्हाला पैसे पोच झाले पाहिजे. बर, असे म्हणून ते धमकी देऊन गेले ती. आत्ता आपण मयूर भांगेंचा जो त्रास आणि जो छळ बघितला, असाच छळ इथल्या अनेकांच्या वाटेला आहे. इथल्या लोकांच्यावर त्यांचं प्रचंड भय आहे. त्या भयानं लोक समोर यायला तयार नाहीत, घाबरत आहेत. अनेकांचीच हीच अवस्था आहे. म्हणजे अनेकजण मरायच्या जीवदायाच्या मानसिकतेत आहेत. ह्या सावकारांचा बंदोबस्त केला पाहिजे. यांना नेमकं कुणाचं भय आहे, हे कुणाचं अभय आहे, या लोकांच्या पाठीशी कुणाची ताकद आहे, हे खासगी सावकार एवढे मस्तवत आहेत कसे, यांना कुणाचं राजकीय पाठबळ आहे का पोलीस खात्याचं पाठबळ आहे, या सावकारांचा म्हणजे हप्ता कुणाला जातो का, ह्यातले वाटेकरी कोण कोण आहेत, हा तपासाचा विषय आहे. उद्या तुम्ही पोलीस स्टेशनला जाणार आहे का? जाणार आहे. या महाराष्ट्राचे दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांनी खासगी सावकारी मोडून काढण्याचा कायदा आणला, म्हणजे कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढू असं म्हटलं. आणि आज दुर्दैवानं त्यांच्याच जिल्ह्यात ही सावकारी मस्तवली आणि माजलेली आहे. खरं तर म्हणजे त्या माणसाच्या आत्म्याला काय वाटत असेल, त्यांच्याच जिल्ह्यात त्यांनी जो कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढू म्हणून आज हे सावकार इथं खूप माजलेत आणि लोकांना छळत आहेत. ह्या सावकारांचा बंदोबस्त केला पाहिजे, नाहीतर गोरगरिबांची पिळवणूक अशी किती दिवस चालणार? आणि यांना विचारणार कोण आहे का? यांना जाब विचारणारी कुठली यंत्रणा इथं अस्तित्वात आहे का? या तालुक्यातले नेते नेमकं काय करतात, त्यांचं कुठं लक्ष असतं, त्यांचं म्हणजे नेमकं चालतं काय, ते करतात काय? एका बाजूला सरकारी दवाखान्याची अवस्था, ती इकडं सावकारांची मस्ती इकडं वाढलेली आहे. म्हणजे इथं बिहार झाला आहे का? खानापूर आटपाडी या मतदारसंघाचा बिहार झाला आहे का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. माझे नाव मयूर यशवंत भांगे. मी लोकांचे पैसे देण्यासाठी करगण येथील खाजगी सावकारांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. 10 दिवसाला 1,10,000 रुपये ह्याप्रमाणे घेतले होते. रक्कम माझी 3,50,000 रुपये आहे. तरी मी आत्तापर्यंत वर्ष झालं व्याज त्यासनी देतो आहे, तरी देखील ते म्हणतात अजून तुमच्याकडे पैसे शिल्लक आहेत, ते पैसे द्या, नसेल तर वाईट वांगाळ शिवीगाळ करतात. आईवरनं शिवी देतात, तुझ्या आईला घोडा लावला, तुझी आई कोणाकडे गेली होती, कोणाकडे तरी घालव, मग पैसे आमचे दे. आणि मी माझी 1 एकर पहिली जमीन विकून सगळ्या सावकारांचे पैसे दिले होते. आत्ता अजून 1 एकर जमीन मी विकली आहे. तरी देखील ह्या माणसांचा मानसिक त्रास मला सारखा आहे. फोनवरून शिवीगाळ करतात आणि पैसे दे नसेल तर आटपाडींच्या पाटलांच्याकडे तुम्हाला नेऊन डांबून ठेवण्यात येईल, मारहाण करण्यात येईल, असं तसं हे म्हणतात सगळे लोक. करगणी येथे लक्ष्मी तानाजी दबडे यांच्याकडून मी 3,50,000 रुपये घेतले होते. 3,50,000 घेऊन 5 महिने झाले. 5 महिने 10 दिवसाप्रमाणे असे त्याचं व्याज दिलेलं आहे 32,500 प्रमाणे. आणि त्याला 1 दिवस लेट झालं तर 3,000 रुपये दंड असा आकारण्यात आलेला आहे. आणि दुसरे अभिजित पवार यांच्याकडून मी 4,00,000 घेतले होते महिन्यावरती, तर त्यांनी महिन्याला 1,00,000 20,000 रुपये व्याज घेतलेले आहे. असे त्यासनी मी 4 महिने व्याज दिलेले आहे. करगणी येथील लक्ष्मी दबडे, अभिजित पवार, गोरख दबडे यांचे मी पैसे घेतले होते. पैशाच्या 3 पट यांचे व्याज दिलेले आहे. तरी हे घरी येऊन त्रास देतात. फोनवरून काय नाही ते बोलतात, शिवीगाळ करतात. त्या त्रासाला कंटाळून मी रात्री औषध पिऊन मरणार होतो. तोपर्यंत आमची मंडळी जागी होती. मंडळीनं आणि आमच्या भावानी आणि वडिलांनी मला वाचवलेले आहे. लक्ष्मी दबडे यांच्याकडून मी 3,50,000 रुपये मुद्दल घेतली होती. त्याचे व्याज 7,00,000 रुपये दिलेले आहेत. तरी देखील हे फोनवरून वाईट वंगाळ बोलतात, शिवीगाळी करतात, पैसे दे अन्यथा असं करीन तसं करीन. आणि गोरख दबडे यांचे मी 1,30,000 रुपये घेतले होते. त्याचे 2.25 लाख रुपये व्याज दिलेले आहे मी. आणि अभिजित पवार यांचे 4,00,000 रुपये घेतले होते. त्याचे मी 3,50,000 रुपये व्याज दिलेले आहे. मी अर्चना मयूर भांगे. रात्री माझे मालक औषध पिणार होते. आम्ही सगळ्यांनी त्यांना हे केलं, अडवलं. रोज त्यांना कर्जदारांचा फोन येतोय आणि घरी आले होते काल, त्यामुळे त्यांनी रात्रीला टेन्शन घेऊन औषध घेतलं. महेशचं वडील मी बोलतोय. रात्री जीव 10:30 दरम्यान औषध पिळत होता. मी इथं खाटो झोपलो होतो. तेवढं ते मंडळी वराडली म्हणून मी धाकटा मुलगा आणि मी उठून पडदेशी बघितलं. अलग म्हणली असं कशाला करतोय, म्हणजे त्या बायचा त्रास आहे. आणि ती बोललेली पण मी ऐकले मागल्या 4 दिवसात. आणि परवा दिवशी एक जण आला होता,
कालच आला होता. ते एकजण दिसायला आंधळा आहे, दुसरा माणूस घेऊन येतो मोटरसायकल. तो तरी एकटा नालायक बोलत होता, ते त्याचं त्यालाच काही कळत नव्हतं. तरी तेवढ्यात त्यांना म्हटलं, बाबा तुमचं काय असतील ते 4 रुपये देऊन टाकू आम्ही, पण असं काही बोलू नका, ही काय तुमची रक्कम आम्ही ठेवणार नाही. माझं नाव संजय कटरे, राहणार करसुंडी. मी 2 लाख रुपये घेतलं होतं आणि 2 लाखाचं मी 2.5 लाख रुपये दिलं, तर मुदल अजून जागेवर आहे. तू मेंढरं राहा कुठं काय राखायचं तिथं कुठं असेल तर आज तुझी मेंढरं भरून आणते, अमकं करते तमकं करते. नाही नसलं तुला पैसे दे, नाही नसलं तर तुझी बाईल असलं घरी बाईल आणून दे, अमकं तमकं असे मला ती बिचारी म्हणली. मला मी मेंढराकडं असं जातो आहे बायका पोरं घेऊन बारकी जगायला. आपलं इथं दुष्काळ भाग आहे म्हणून मी आपलं इकडं तिकडं नदी काठाला जातो. आणि एखादा दिवस माझा 1 तास 2 तास झालं तर मयूर भांगे सागरलाही फोन करून ते कुठं आहे काय आहे कसं आहे त्याचं 5000 रुपये माझं तासा तासासाठी 5000 रुपये माझं दंड घेतला आहे त्यांनी. आणि मी देतो मॅडम एखाद्या दिवस माझे राहणा माळात आहे पाऊस पाणी आहे इकडं तिकडं मेंढराड कोण माणूस नाही हे म्हणलं तर सुदुकते नाही तसं चालत नाही असं चालत नाही. हे तर यायचं 5 मिनटात मला तासात पैसे पाहिजे दे असं पाहिजे तसं पाहिजे म्हणून मला आपलं कसं बरं बोलून काय बरं करून मी तत्न रात्रीचा दिवस करून पुन्हा इथं पोचायचो. मी रातचा 1 असो 2 असो जेव्हा उदार होऊन मी इथवर येऊन हे केलं. मी माझे 25-25 हजाराचे मेंढर मी 10-10 हजार रुपये 5-5 हजार रुपये आहे अशी फुकली. हे लॉकडाऊन करून आला आहे त्याच्यात सुदूक मी मागं मोर विचार केला ना यांच्या भ्याभक्तीनं मी आपल्या हाय अशी जिंकली. दंडाव 5-5 हजारात आपली परिस्थिती नाही म्हटलं 5-5 हजार द्यायचं कसं म्हणून जाय ना म्हटलं आपण मोकळं झालो पर लोकांचं भागवायचं तरी सुदूक अजून उराव तुमचं याजन मुदल आहेच. आणि मी चेक टाकीन अमकं करीन तमकं करीन हे करीन भ्या बघत घालायचं हे करायचं राणामाळात आम्ही आई जवाऱ्यातून शनी द्या. आमचा फोन सोज्या बसला तर तुमचा फोन तुम्ही बंद करताय हे करताय ते करताय म्हणून धमकी द्यायचं उघडल्या. आमच्याला राणामाळा चार्जिंग नाही काय नाही तरी सुदूक आम्हाला शनी भ्या घालायचं. आम्ही खाल्ल्याला आणि खायचं म्हणलं मी ग बसायची बारी यायच्या उपाशी झोपायची बारी इथे ह्या पैशानं भ्यानं हे बघू द्या का ते पैसे बघू द्या असं टेन्शन आलं आहे आम्हाला. मी बिरू कटरे लक्ष्मीबाई तानाजी दबडे यांच्याकडून मी 70 हजार रुपये घेतले. त्याच्या पोटी डबल टेबल रक्कम दिली तर अजून रक्कम आहेच म्हणते. अभिजित पवार यांच्याकडून 1 लाख रुपये त्याच्या डबल टेबल रक्कम दिली तर अभिजित पवार अजून आहेच म्हणतो पैसे. आणि गोरख दबडे यांच्याकडून 50 हजार रुपये त्याला मी 45 हजार रुपये दिले तर परवा येऊन तो सारखं पैसे मागतो 15 तारखेला आलता. धमकी देणे हे देणे असे वारंवार प्रकार होतात. आणि लक्ष्मीबाई दबडेची जर एक दिवस जर चुकला तर अपशब्द वापरती नाहीत असलं बोलती त्यामुळं आम्ही जगण्याच्या मनस्थितीत नाही. इतकी वाईट अवस्था आमची म्हणजे सगळ्यांचीच आहे म्हणजे माझी आहे तशीच इतरांची सुद्धा आहे. पण आम्हालासुद्धा अक्कल नव्हती की त्यांच्याकडे जाऊन आम्ही पैसे आणायला नाही पाहिजे होतं. पण पैसे आणल्यानंतर आमच्यातल्या लोकांना भरपूर त्रास झालेला आहे आणि त्यांनी इतका त्रास दिला आहे की न सांगण्यासारखा त्रास दिला आहे. घरी येणे धमकी देणे आणि ती घरी आल्यानंतर आमच्या घरातली हँग होतात अशा पद्धतीने आम्हाला त्रास झालेला आहे कोणाचा कर्गणीवाल्यांचा. ते आम्ही जे नाव घेतलं ते तिघांचा आम्हाला त्रास भरपूर झालेला आहे. बरं ती घरी येऊ नये म्हणून आम्ही काहीतरी अप करावं बाहेरच्याकडून पैसे घेऊन त्यांना पैसे देतोच. वारंवार त्यांना पैसे देत आलो तर अजून त्यांची रक्कम आहेच आहे तशी रक्कम आहेच अशा पद्धतीनं त्यांचा त्रास आम्हाला झाला. 12-12 1-1 वाजेपर्यंत येत नाही आम्ही घरी शेनी दारात आमच्या बसलेले आहे ती 24 तास. आम्ही बायका पुरा उपाशी मेले ते गाणं काय आहे बघत ना आम्ही गावातल्या पण वस्तू यांचं जर टिनपट दिलं तर आहेच म्हणते ती मुदल तुमच्या दंड आहे नाही आज आहेच. आम्ही आता शेवटी त्या तरासात आम्ही मराठी बा येळ आली आमची. आम्ही काय काय टायमाला मराठी टायमाला सुदूक आम्ही विचार करू मागं सरले आजचं उद्या होतील म्हणून. मी तानाजी चव्हाण चिंचाळे. मी अभिजित पवार यांच्याकडून 50 हजार रुपये घेतले होते. मग त्या पोटी त्यांनी माझ्याकडून 1,20,000 रुपये घेतलेले आहेत. व लक्ष्मीबाई दबडे यांच्याकडून मी 70 हजार रुपये घेतले होते. त्याच्या पोटी म्हणजे त्याच्यानी 1,40,000 रुपये दिलेले आहेत आजपर्यंत. तर त्यांच्या अजून मुद्दल 70 हजार रुपये त्यांनी माझ्या नावावर काढले. त्यांनी माझ्याकडून त्यांनी एक चेक घेतले ते चेकचं कायम भ्या घालते. माझं नाव रोहित तुपे, मी खरसुंड राहणार. लक्ष्मी डबडेवाकडून मी 30 हजार रुपये घेतलं होतं. त्यांना आत्तापर्यंत मी 50-1 हजार रुपये व्याज दिले तरी ती शिव्या देते ती फोन करून चेक टाकतो म्हणून धमकी देते ती. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्या गोष्टीचं. माझं नाव अप्पा जाधव, मी राहणार खरसुंडी. मी लक्ष्मी दबडे यांच्याकडून 2.5 लाख रुपये घेतले होते. त्याच्या पोटी मी त्यांना व्याज म्हणून 5 लाख रुपये दिले. 5 लाख दिल्यानंतर आत्तासुद्धा माझ्यावर बाकी अजून
4,30,000 रुपये काढले. माझे चेक बेक वगैरे त्यांच्याकडे आहेत, ते चेक टाकतो असे मला धमकी देतात. मी वैभव भरत भोसले, राहणार खरसुंडी. मी लक्ष्मी दबडे करगणी यांच्याकडून 1,00,000 रुपये घेतले होते. त्याचं मी व्याज 90,000 देऊन नंतर मुद्दल दिली. आणि अभिजित पवार करगणी यांच्याकडून मी 2,00,000 घेतले होते, त्याचं त्यांनी व्याज 4,50,000 रुपये केलेलं आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राईब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन.